जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्स आय या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोल्हापूर रेल्वे स्थानकातून आणखी दोन रेल्वे हे विद्युत इंजिनवर आता धावू लागले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर स्थानकातून विद्युत इंजिनवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत राहा कारण तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे नवीन व्हिडिओ करण्यात मोटिवेशन येते मित्रांनो कोल्हापूर पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले त्यानंतर त्याची चाचणीही घेण्यात आली आणि हळूहळू कोल्हापूर रेल्वे स्थानकातून विद्युत इंजिनद्वारे रेल्वेगाड्या धावू लागल्या सर्वात पहिला कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस ही गाडी कोल्हापुरातून विद्युत इंजनवर धावू लागली त्यानंतर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस ही विद्युत इंजनद्वारे धावू लागली पुढे कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही सुद्धा विद्युत इंजनवर धावू लागली आणि त्यात ला आता आणखी दोन गाड्यांची भर पडली आहे कोल्हापूर गोंदिया मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुद्धा आता इलेक्ट्रिक इंजिनवर धावू लागली आहे त्यामुळे आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून इलेक्ट्रिक इंजिनवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आता पाच झाली आहे या वर्षाअखेरपर्यंत उर्वरित सर्वच गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत तसे नियोजन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र